मी फेरोज बनियाल, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। लोहा शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नवरात्र महोत्सवामधील विजयादशमी दसरा आजच्या दिवशी लोहा शहरवासियांनी एकमेकांना गळा भेट देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। लोहा शहरातील जुना लोहा येथे सीमालोंघन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यासह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक पद्धतीने लोहा शहरातील जुना लोहा येथे रावणाचे दहन करण्यात आले। हे दहन केशरावजी चव्हाण मुकदम व सचिन मुकदम यांच्या उपस्थितीत व असंख्य गावकऱ्यांच्या उपस्थितीत रावणाचे दहन करण्यात आले हे आपण पाहू शकता। प्रसंगी शरद पाटील पवार, संभाजी पाटील चव्हाण, सचिन पाटील मुकदम, अनिल हमदे, विकास चव्हाण, मारुती चव्हाण, जगन चव्हाण, रवी चव्हाण, बाळू पाटील पवार, गोविंद वड, माधव दांगटे आदीसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते। यासह शिवसेनेचे शहराध्यक्ष मिलिंद पाटील पवार, पांडुरंग शेट्टे, अशोक केंद्रे व लोहा व कंदनार मतदारसंघाचे माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण आदी दिसत आहेत।